आमदार निशा भोसले यांचे पती विकास भोसले यांचा काल रात्री कारखान्याच्या ऑफिसमध्ये एका अज्ञाताकडून खून. खुनाबद्दल अजून गुढ कायम. हल्लेखोर अजून फरार. निशा मॅडम, या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे नागपूरमध्ये असून त्यात लवकरच खास हेलिकॉप्टरने रामपूर येथे रवाना होणार आहेत. विकास भोसले यांच्या पश्चात त्यांची मुलगी, आई व पत्नी असा परिवार आहे. आमदार निशा भोसले आल्यानंतर आज सायंकाळी साहेबांचा अंत्यविधी होईल. मी संतोष शिंदे, कॅमेरामॅन अशोक शिंदेसह माय मराठी सातारा. काय म्हणायचे ते विकास माझ्या दृष्टीत जिवंत आहे. आमदार की हे पद फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही. लोकशाहीचा वसा प्रामाणिकपणे चालवण्याच विकासचं स्वप्न होत. ज्यावेळी लोक प्रतिनिधी म्हणून आपण समाजाला एखादी गोष्ट सांगतो त्यावेळीच ती पहिल्यांदा आपण आचरणात आणावी लागते. सविता मोहिते, विद्वानी कुंकू लावण्याच्या अभियानात आपण काय ऐकलं त्यांचं कौतुक केलं ना, तेच मी आचरणात आणते. आणि कोणी काही का म्हणे ना, विकास माझ्यासाठी जिवंत आहे. आई होय निशा, लाव तू कुंकू. खरंच विकास तुझ्यासाठी जिवंत आहे. लाव पोरी तू कुंकू, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी काहीही म्हणू दे. आणि बरं का पोरी, कुठल्याही परिस्थितीत तू खचून जायचं नाहीस. विकासचं स्वप्न पूर्ण करायचं. लाव तू कुंकू. भल्यांची काढली वरा. तुमच्यासारख्या लाजकोर लबडाच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा जाऊन बसीन एखाद्या दारात घेऊन हातात परत. मी घ्या तुमची नोकरी. मगरमच्छ खेळासू लबाड कोल्ह्याचा लबाड नोकर
मला तुमच्या वाऱ्याला सुद्धा कुबरायचं नाही, तुमची तोंड विभागायची नाही ती। आता मी काय केलं, हे म्हणजे रोग रेड्याला आणि डाक पाकडीला असं झालेलं आहे। वय रेड्या खायचो नाही, मी फतराव रेडाच आहे पण म्या पाखाली नाही ग। काय म्हणतोस, तुला बी तेच वाटतंय वय? वय मी सांगतो या खुना माग तात्यांचाच हात असणार। अरे आपण एक काम करूया, यापुढे तुला जी माहिती मिळेल ना ती मला देत जा आणि मला जी माहिती मिळेल ना मी तुला देत जाईल। जॉनी करशील माझ्यासाठी एवढं? करण नक्की करण, समक्ष लोकांसमोर सांगतो। या पुढं जे झालं असेल ते झालं असेल, पण या पुढं आमदार निशा मॅडमच्या अंगाला हात कुणी लावला तर हात पाय तोडल्याशिवाय राहणार नाही सांगून ठेवतो। ठेवावं लक्षात, किती मारकी जरा। आम्हाला पोकळ धमकेल्याची सवय नाही आहे सांगून ठेवतो। अरे संयम बाळा तो म्हणजे काय आवडत नाही समजू नका। तुझ्या आई बापाला पण वाटत पोरगा फुकट गेला नाही म्हणून नाही गेला ना। आय काय तरी झालं ईशा, चल गे वाटकन। मोरे मी सांगितलेल्या सर्व फाईली चेक करा। हो मॅडम। ठीक आहे, ती शिक्षण खात्याची फाईल घेऊन या। हो मॅडम। काय मॅडम, आम्हाला दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये जायची सवय नाही, नेहमी लोक आमच्याच ऑफिसात येत आहेत, पण आता तुम्हीच आहे म्हटल्यावर आलो झालं। विकासराव गेले, लय वाईट झालं। म्हणजे मॅडम तुमच्याकडे बघून वाटत नाही का विकासराव गेले? स्पष्टच बोला चव्हाण पाटील। नाही म्हणजे आपली संस्कृती काय, तुम्ही काय चालवलंय काय, दिवेच्या कपाळावर कुंकू असं कुठं झालंय? तात्या संस्कृतीच तुम्ही मला शिकवताय? तात्या जाऊ दे मॅडम, म्हणजे एवढा सोन्यासारखा माणूस गेला लई वाईट झालं। तुमची केवढी अडचण होईत असेल मला कळतंय, पण मॅडम जर काही अडचण वाटली गरज भासली तर संकोच करायचा नाही बर का, मला सांगायचं, मला बलवायचं, रात्री 12 पुढे जरी बोलवलं तरी मी येणार। हो मला त्याची कल्पना आहे। तुम्हाला रात्रीच्या 12 जरी मी बोलवलं ना तर तुम्ही आणि तात्या धावून याल पाठच्या भावासारखं। चला बंधू लय झालं। काय नाही छाती भरल्या हो। माननीय महोदय व आदरणीय व्यक्ती, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर तसेच बचत गट व हळदीकुंकू समारंभासाठी आलेल्या महिला भगिनी, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या व आवडत्या नेत्या आमदार निशा मॅडम या आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानते। आज त्यांच्या थोड्या दिवसापूर्वी मिस्टरांचे निधन झालेले आहे, तरी सुद्धा त्या अगदी धडाडीनं समाज कार्यासाठी झटत आहे आणि आपल्या तालुक्याचं पण बरंच मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे। बऱ्याच महिलांसाठी पेन्शन योजना कार्ड मिळवून देणं आणि अनाथ मुलांना अनाथाश्रमामध्ये टाकणं, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना मिळवून देणं, तसेच राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना मिळवून देणं, अशी बरीच मोठमोठी कार्य त्यांनी हाती घेतलेली आहे। इथून पुढे त्यांनी असंच आपल्या सर्व महिलांसाठी झटून समाज कार्य करावं आणि आपल्या गावाचा विकास व तालुक्याचा विकास त्यांनी करावा आणि आमच्या सर्व महिला त्यांच्या पाठीशी अगदी धाडसाने उभ्या राहतील, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, धन्यवाद। इथे सर्व उपस्थित असलेल्या बचत गटाच्या अध्यक्ष आणि बचत गटाच्या सर्व महिला भगिनींनो, आज मी माझं मनोगत तुमच्या पुढे व्यक्त करते। आजपर्यंत झालेला गावाचा विकास त्या मनाने काहीच नाही, माझ्या वती कोसळलेलं संकट म्हणाल तर माझा पती गेल्याचं दुःख मला आहेच। कार्याच्या दृष्टीने बोलाल तर या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना, पण मी आज तुम्हाला बोलेन जर तुम्ही मला संधी दिलीत आणि साथ दिलीत तर मग मी आमदारकीची निवडणूक लढायला पुन्हा तयार आहे आणि हा माझा निरोप तुम्ही घराघरात पोचवा, धन्यवाद।